का मिळालं? तुमच्यावर बाकीच्याला का नाही मिळालं? आमचं रिझर्वेशन आहे. बरोबर. वर्षानुवर्ष जनावरापेक्षा अमानुष वागणूक तुमच्या समाजाला दिली आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून अन्याय केला, पाप केलं त्यावेळेला, आणि म्हणून आंबेडकरांनी रिझर्वेशन केलं आणि ते योग्य आहे. अमानुष केलं. गाईचं सारवलेलं शेण आम्हाला चालायचं अंगणामध्ये, पण त्या गाईचं शेण आणायचं दलित पायरी, पण तिथे त्या रांगोळी घातलेल्या त्या स्पर्शाला सुद्धा तिला यायला अधिकार नाही, इतकं अमानुष चालकळ. आणि म्हणून म्हटलं आंबेडकरांनी संघर्ष केला ना, काय त्याच्यात लिहिलं, अन्याय सहन करणार नाही, अन्याय कोणावर करणार नाही. हो साहेब बरोबर आहे. म्हटलं तुम्ही कोणावर अन्याय केला नाही? अजिबात नाही. त्या आजीने बाहेर बोलवलं. म्हटलं हे तू हिच्याकडे मॅजिस्ट्रेट सर्टिफिकेट मागतो, तिने दिले नाही तर 10,000 रुपये मागतो. तुमचं वय किती? तुम्हाला माझं आता रिटायर होत आहे. आई किती वर्षाची आहे? 70 वर्षाची आहे. तुझ्या आई बाबाच्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे का? म्हटलं अमानुषतानी क्रौर्य. नियम म्हणजे काय? म्हातारी बाई 85 वर्षी सांगणार होत त्या मला नवरा होता म्हणून तो मेलाय. फालतू नियम. हे आणा, ते आणा, जिवंतपणाचे दाखले आणा, आणि सगळ्यात जास्त म्हाडामध्ये नियम लावलेले आहे. काही कारण नाही, काही कारण नाही. आणि म्हणून आम्ही जिथे जिथे फक्त माननीय मुख्यमंत्र्यांना मी गोपालजी विचारलं होतं, साहेब तुम्ही मला फक्त फ्री हँड दिलं ना, माझा वरचा कोण बॉस नाही ना, ते म्हणाले माझा वरचा बॉस फक्त मीच, बाकी कोण नाही. म्हटलं त्या ठिकाणी